नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनीष याधव मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो मुंबई पोलीस भरतीची चालकची आणि शिपाई पदाची दोन्ही पदांच्या लेखी परीक्षा मे महिन्यामध्ये होणार आहेत याच्या संदर्भामध्ये एक परिपत्रक गृह विभागाकडून जाहीर झालेलं आहे आता ते परिपत्रक नक्की काय सांगत हे आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहे आणि लेखी परीक्षा नक्की कशा पद्धतीनं मे महिन्यामध्ये होईल याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा बघा मित्रांनो ना हा परिपत्रक आहे चौदा तीनचा म्हणजे चौदा मार्चचा परिपत्रक आहे थोडा आपल्या हाती थोडा लेट लागलाय ठीक आहे पण बघा याच्यामध्ये स्पष्ट असं म्हटलंय की लेखी परीक्षेची पूर्वतयारी करण्याबाबत म्हणजे पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक ह्या दोन्ही पदांचा याच्यामध्ये उल्लेख आहे आणि खाली स्पष्ट असं दिले स्पष्टीकरणामध्ये की मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरती असणारे सात हजार शहात्तर जागा आणि चालकच्या नऊशे चौऱ्याण्णव जागा अशा टोटल आठ हजार सत्तर जागांच्या पदांची आपल्याला लेखी परीक्षा घ्यायची आणि ही भरती आपली मुंबईची सुरू झाली आहे एकतीस एक, एक दोन हजार तेवीसला म्हणजे एकतीस जानेवारीला मुंबईची पोलीस भरती सुरू झाली तुम्हाला सर्वांना माहितीच आहे ठीक आहे तीन मैदानावरती सध्या तरी आपले मुंबईची पोलीस भरती होते पहिलं मैदान आहे मरोळचं दुसरं आहे नायगाव सॉरी पहिलं नायगाव आहे दुसरं मरोळ आहे आणि तिसरं मुंबई विद्यापीठाचा कलिनाचा आहे सांताक्रूजचं ठीक आहे अशा पद्धतीने तीन ठिकाणी मुंबईत पोलीस भरती सुरू आहे आता ही जी पोलीस भरती सुरू आहे याच्यामध्ये एकाच दहा प्रमाण उमेदवार पात्र ठरतील मग चालकचा जर विचार घेतला तर नऊशे चौऱ्याण्णव जागांसाठी सरकारच्या म्हणण्यानुसार एक दहा हजार ते अकरा हजार उमेदवार पात्र ठरतील एकाच दहाच्या रेशोप्रमाणे पण एकाच जागेवरती अनेक विद्यार्थी असतात म्हणजे अडतीस समजा मार्क्स तर अडतीसवरती खूप सारे विद्यार्थी असतात त्याच्यामुळे बरोबर नऊ हजार नऊशे चाळीस होणार नाहीत एकाच दहा ती संख्या दहा हजार किंवा अकरा हजारपर्यंत जाईल असं सरकारचं म्हणणं आहे आणि दुसरी गोष्ट सात हजार जागा ज्या आहेत आपल्या शिपाईपदाच्या त्याच्यासाठी साधारणतः सत्तर ते ऐंशी हजार उमेदवार उपस्थित राहण्याची शक्यता आहे असं म्हणणं आहे आणि या सर्वांसाठी लेखी परीक्षा बघा आता इम्पॉर्टंट मुद्दा हा आहे की आजचा व्हिडिओ बनवण्याचं आपलं जे कारण आहे ते समजून घ्या याच्यामध्ये सदर उमेदवारांची लेखी परीक्षा माहे मे दोन हजार तेवीसमध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात शनिवार किंवा रविवार पकडून आयोजित करण्याचं प्रस्तावित आहे आणि ही परीक्षा पूर्णपणे मैदानावरती होणार नाही आहे ही शाळा कॉलेजेसमध्ये परीक्षा होणार आहे त्याच्यासाठी वर्ग उपलब्ध व्हावेत यासाठीचा हा परिपत्रक आहे दोन हजार एकवीसची जी आपली पोलीस भरती सुरू आहे याच्यासाठी शाळा आणि वर्ग उपलब्ध होण्यासाठी हा लेटर काढण्यात आलेला आहे आणि ही माहिती आपल्याला याच्या माध्यमातून मिळते की दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये मे महिन्याच्या आपली पोलीस भरतीची लेखी परीक्षा होणार मग ते चालकची पहिली होईल की मै शिपाई पहिली होईल हे अजून स्पष्ट नाही आहे परंतु परीक्षा मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये होणार एवढं कन्फम आहे ठीक आहे बघा हा जे अपडेट होता हा अतिशय महत्त्वाचा अपडेट होता लेखी परीक्षेची जी तयारी आहे ती आपण पूर्णपणे करणं हे आपल्याला गरजेचं आहे व्यवस्थित मार्क्स मिळवणं आपल्यासाठी आवश्यक आहे त्याच्यासाठी तुम्ही आपलं ॲप्लिकेशनसुद्धा डाउनलोड करू शकता स्वराज्य करिअर अकॅडमी नावाचं जे ॲप्लिकेशन आहे वरती ते तुम्ही डाउनलोड करा त्याची लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंटमध्ये मिळून जाईल आणि लेखी परीक्षेच्या तयारीसाठी अजून तुम्हाला तयारी व्यवस्थित झाले काही बघण्यासाठी तुम्ही पस्तीस हजार जम्बो नावाचा सिद्धेश्वर हाडवेस सरांचं पुस्तक वापरू शकता याच्यामध्ये वर्गीकृत पद्धतीनं तुम्हाला प्रश्न बघायला मिळतील त्याच्यामुळे तुमच्या तयारीला एक वेगळी दिशा मिळून जाईल समजताय जा त्याच्यासाठी पस्तीस हजार जम्बो मार्केटमधील पुस्तक तुम्ही नक्कीच वापरा ठीक आहे आता याचा वापर तुम्ही करू शकता आ, हे सर्वच तुम्हाला ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवरती सुद्धा उपलब्ध आहे आणि महाराष्ट्रात जिथं पुस्तक विक्रेते आपले आहेत तिथं तिथं तुम्हाला हा पुस्तक सुद्धा उपलब्ध आहे ठीक आहे बघा आजचा अपडेट जो होता तो तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच सांगा मे महिन्यामध्ये पोलीस भरतीची लेखी परीक्षा मात्र होणार आहे त्याच्यासाठी आपण तयार असणं गरजेचं आपल्या हातामध्ये एक साधारणतः दोन महिन्याचा जास्तीत जास्त दोन महिन्याचा कालावधी आहे तुम्ही नक्कीच त्याची चांगली तयारी करा आणि यश मिळवा खूप जागा आहेत आठ हजार सत्तर जागा फक्त मुंबईसाठी आहेत त्याच्यासाठी तुम्ही व्यवस्थित लेखी परीक्षेची तयारी करून अजून मैदानीसुद्धा चालू आहे व्यवस्थित मैदानी द्या आणि लेखी परीक्षेची तयारी करा आणि मुंबई पोलीस दलामध्ये सहभागी व्हा ठीक आहे धन्यवाद